तर समांतरतेची दुसरी कसोटी जी आपली आहे ती म्हणजे तुमची युतक्रम कोन कसोटी, तिचं विधान जे आहे दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणाऱ्या युतक्रम कोनांची एक जोडी एकरूप असेल तर त्या रेषा परस्परांना समांतर असतात, हे आपलं युतक्रम कसोटीचं विधान आहे। म्हणजे इथं तुम्हाला दोन रेषा ज्या दिल्या आहेत त्यांना एक छेदिका दिलेली आहे आणि तयार होणाऱ्या युतक्रम कोनांच्या ज्या दोन जोड्या आहेत, आंतर युतक्रम कोनांच्या ज्या दोन जोड्या आहेत त्यापैकी एक जोडी जी आहे ती तुम्हाला समान मापाची आहे, एकरूप आहे असं दिलेलं आहे, त्यावरनं त्या रेषा समांतर असतात हे आपल्याला सिद्ध करायचं। यासाठी जी आपण आंतरकोन कसं शिकलो आहे तिचा या ठिकाणी उपयोग करायचा आहे। प्रकार ही त्याची उपप्रमेय म्हटलं तरी चालतील। मग याचा पक्ष काय होईल, आकृती आपण काढली आधी, दोन रेषा काढल्या, रेषा एल आणि रेषा एम या काढलेल्या आहेत, त्यांची रेषा एल ही छेदेल। जसं आकृती जी आपण केलंय, जे आपण दाखवलंय तेच तुम्हाला या ठिकाणी दाखवले यायचं आहे, बरोबर आहे। म्हणून रेषा एल समांतर रेषा सॉरी रेषा एल आणि रेषा एम यांची रेषा एन ही छेदिका आहे, यांची रेषा एन ही छेदिका आहे। आणि त्यावर तुमचं हा ए आणि बी कोण जे दाखवित ही जी युतक्रम कोनांची जोडी आहे ही युतक्रम कोनांची जोडी कशी आहे, एकरूप आहे, म्हणजे त्यांची माप समान आहे। म्हणून कोण ए चं माप बरोबर कोण बी चं माप, रेषा एल व रेषा एम यांची रेषा एन ही छेदिका आहे, कोण ए व कोण बी ही युतक्रम कोनांची एक जोडी एकरूप आहे, एकरूप म्हणजे समान माप, म्हणून कोण ए एकरूप कोण बी, कोण ए बरोबर कोण बी, हे तुमचं पक्षामधलं सगळं असणार आहे। मग साध्य काय करायचं आपल्याला, का ही युतक्रम कोनांची जोडी एकरूप असेल तर या रेषा समांतर असतात, या म्हणजे कोणत्या, रेषा एल आणि रेषा एम, म्हणून रेषा एल समांतर रेषा एम हे तुमचं साध्याचं विधान असणार आहे। ओके, मग सिद्धता आता सिद्ध आपण काय सांगतोय, हा ए आणि सी कोण, ए आणि सी कोण हे तुमचे रेषीय जोडीमधले कोण आहेत, म्हणून त्यांच्या मापांची बेरीज ही 180° असते, म्हणून कोण ए अधिक कोण सी बरोबर 180°। त्याला विधान नंबर एक दिलंय, कारण जे दिलंय आपण सांगितलं तेच, रेषीय जोडीतील कोण। नंतर तुम्हाला कोण ए आणि कोण बी हे समान मापाचे आहेत हे दिलेलं आहे, म्हणजे विधान आपण लिहिलंय, त्याला विधान नंबर दोन म्हटलंय आणि त्याला कारण दिलंय पक्ष, तर ते पक्षात लिहिलंय आपण, बरोबर आहे। आता हा कोण ए आणि बी सारखा आहे, इथं कोण ए आणि सी आहे, म्हणजे या कोण ए च्या ऐवजी काय लिहायचं आहे, कोण बी लिहायचा आहे, बरोबर आहे। कोण ए आधी कोण सी आहे त्याच्या ऐवजी आता कोण बी आधी कोण सी, म्हणजे ए बदलून काय केलं आपण इथं, कोण बी हे नाव लिहिलं आहे, म्हणून कोण बी आधी कोण सी बरोबर 180। या दोघांचा आपण इथे उपयोग केला, दोन नंबर वरून आपण एची किंमत जी आहे ती कोण बी ठेवली, कोण ए बरोबर कोण बी आहे, म्हणून इथं आपण कोण ए च्या ऐवजी कोण बी लिहिला, आधी कोण सी आहे तसा 180 आहे तसा, म्हणून कारण दिलं त्याला एक आणि दोनचे नंबर विधान जे आहे त्याचा उपयोग केला। पण कोण बी आणि कोण सी हा एकाच बाजू आहे, बरोबर आहे, कोण बी आणि कोण सी जे आहेत ते छेदिकेच्या एकाच बाजूला असलेले, बरोबर आहे, काय ते आंतर कोण आहेत आणि आंतर कोण तुमचे कसे त्या सांगितले आपण, त्यांची बेरीज 180 म्हणजेच ते पूरक आहेत, आंतर कोण ज्यावेळेस पूरक असतात त्यावेळेस या रेषा कशा असतात तुमच्या, मग समांतर असतात, म्हणून तुमची रेषा एल समांतर रेषा एम, त्याला कारण काय दिलं आपण, आंतरकोन कसोटीवरून, आंतरकोन कसोटीचा उपयोग करून जी पहिली कसोटी आपण पाहिली तिचा उपयोग करून या ठिकाणी आपण आंतरकोन पूरक आहे हे दाखवलंय आणि म्हणून तुमचा आंतरकोन कसोटीनुसार या रेषा तुमच्या समांतर होतील। अशा प्रकारे ही प्रमुख कसोटी जी आहे ती आपल्याला सिद्ध करता येते। विधान जे आहे प्रमेयाचं, दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणाऱ्या संगत कोनांची एक जोडी एकरूप असेल तर त्या रेषा समांतर असतात। आधीच्या प्रमेयामध्ये युतक्रम कोनांची एक जोडी एकरूप होती, आता संगत कोनांची जोडी एकरूप आहे असं दिलेलं आहे तर त्या रेषा समांतर आहेत असं आपल्याला सिद्ध करायचं आहे। म्हणून आकृती काढताना आपण दोन रेषा घेतल्या, एल आणि एम, त्यांची छेदिका एम घेतली आणि संगत कोनांची जोडी जी आहे ती कोण ए आणि कोण बी ही आपण संगत कोनांची चार जोड्यांपैकी एक जोडी निवडलेली आहे। आपली कागद ए आणि बी ही काय तुमची संगत कोनांची जोडी आहे आणि हा कोण सी जो आहे हा ए शी रेषीय जोडी तयार करणारा कोण जो आहे तो आपण घेतलेला आहे, एक कोण तो आपण इथं पुढे धरलेला आहे, त्याचं माप इथं सी आहे। तर याचं या आकृतीवरनं पक्ष जे आहे ते आपलं काय येणार आहे, तर रेषा एल व रेषा एम यांची रेषा एन ही छेदिका आहे, जे दाखवलं आपण आकृती एल आणि एम रेषा आहे त्यांची रेषा एन ही छेदिका आहे। नंतर कोण ए आणि कोण बी, कोण ए व कोण बी ही संगत कोणांची
ही तुमची काय आहे संगत कोणांची एक जोडी एक रूप आहे बरोबर चार जोड्या असं संगत कोणांच्या त्यातली एकच जोडी आपण गृहीत धरलेली आहे उरलेल्या चार जोड्या तुमच्या आपोआप एक रूप असणारच आहे पण एक जोडी एक रूप असेल तर तुमच्या रेषा समांतर होतात हे लक्षात घ्या म्हणून कोण ए चा माप आहे कोण बी चा माप आहे समांतर साध्य या रेषा समांतर आहे कोणत्या या रेषा म्हणजे रेषा एल आणि रेषा एल समांतर रेषा एम असणार आहे मग सिद्धता पुन्हा तसं ए आणि सी हे तुमचे रेषीय जोडीमधले कोण आहेत म्हणून रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज 180° असते म्हणून कोण ए अधिक कोण सी बरोबर 180° तर विधान नंबर एक म्हटलंय कारण दिलं रेषीय जोडीतील कोण नंतर कोण ए आणि कोण बी यांची माप समान आहेत तिकडे लिहिले आपण पक्षात लिहिलेलं आहे म्हणून त्या विधान नंबर दोन म्हणून त्याला कारण दिलेलं आहे पक्ष कोण ए बरोबर कोण बी पुन्हा हा कोण ए च्या ऐवजी काय लिहायचा आता कोण बी लिहायचा म्हणून कोण बी अधिक कोण सी बरोबर 180° विधान एक आणि दोन आपण वापरलेला आहे पण तुमचा बी आणि सी जे कोण आहे त्यांची बेरीज 180° आहे तर बी आणि सी तुमचे काय आंतर कोणाची जोडी आहे त्यांची बेरीज 180° आहे हे आंतरकोण तुमचे कसे पूरक आहेत आणि आंतरकोण ज्यावेळेस पूरक असतात हे आंतरकोण कसे पाहिले आहे तर आंतरकोण ज्यावेळेस पूरक असतात त्यावेळेस तुमच्या रेषा या समांतर असतात म्हणून बी आणि सी हे तुमचे पूरक आहेत म्हणून रेषा एल आणि रेषा एम ही तुमची काय होणार आहे समांतर असणार आहे कारण तसे ती आपण आंतरकोणांची कसोटी घेतलेली आहे तर अशा प्रकारे हे तुमचं व्युत्क्रमकोण कसोटी आणि संगतकोण कसोटी या आपल्याला सिद्ध करता येतात.